हे एक तर मुळामध्ये हे असतानी आहे. तुम्ही हा चुकीचा प्रश्न चुकीच्या कार्यक्रमामध्ये विचार. मला एक असं वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथले आहेत, तर त्यांनी एकत्र राहणं हे गरजेचं आहे आणि त्यांनी एकत्रच राहावं. जे गट होत असतील तर ते चुकीचं आहे, गट असण्याची काही काही गरज नाही आहे. आणि चित्रपट मी पाहिलेला नाही त्यामुळे मला त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. चित्रपट मी पाहिला असता तर मला सांगता आलं असतं, पण एखाद्या चित्रपटाबद्दल अशी कॉन्ट्रोवर्सी होणं बरं नाही आहे आणि त्याच्या पलीकडे मी काही नाही बोलू शकतो. अनेकदा मला असंच होतं, म्हणजे चित्रपट आला त्याचा ट्रेलर पाहूनच बऱ्याचदा मतं व्यक्त केली जातात, त्याच्यातून तेढ जी आहे ती निर्माण केली जाते. का असं नाही, पण मला असं वाटतं की ही तेढ ही कुठला समाज करतो अशातला भाग नाही आहे. ही तेढ जर का कोणी उसळवत असेल तर त्या माणसानं, जे कोणी ह्याचा इश्यू करत असेल त्या माणसानं तुम्ही प्रश्न विचारा. कडी गरज नाही, सगळं अगदी सांगळे छान सलोख्यानं राहत असताना त्याच्यामध्ये मध्येच कुठेतरी बिब्बा घालायचा, तर मग ती काही गरज नाही आहे. चित्रपट आहे तो तसा तुम्ही पहा, त्यातली वस्तुस्थिती काही जणांना पटेल काही जणांना पटणार नाही, त्यामुळे ते गट पडणं साहजिक आहे. पण म्हणून त्यांनी तेढ समाजामध्ये निर्माण होणं हे काही योग्य नव्हे. आपण भाषणात म्हटलं त्यांनी धर्म येते ते जर हटवलं तर हे अशा प्रकारचे जे काही सरकारी हे बघ बाबा, एक गंमत आहे की नावं बदलून किंवा ते हे बदलून होणार आहे का, तर तसं होत नाही. मला असं वाटतं की मुळामध्ये आपल्याला एकमेकांचा आधार वाटणं हे फार गरजेचं आहे. आपल्याला एकमेकांची गरज आहे, आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. हे जोपर्यंत दोन्ही समाजाला सगळ्यांनाच आम्हाला भारतीय लोकांना जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत हे असे उसळवणारे आणि याच्यावर आपली पोळी भाजून घेणारे खूप असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशी गेल्यानंतर आपली आयडेंटिटी इंडियन म्हणून तुम्ही मान्य करता, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, आणि इथे असल्यानंतर तुम्हाला जात धर्म कसे आठवतात. तर ते फार गरजेचं आहे की आपण इंडियन भारतीय आहोत एवढंच मानायचं, जात धर्म माझे मी माझ्या घरात ठेवावेत. नाही नुकतंच